नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण भारतातील खनिज संपत्ती बघतो आहोत तात्यांच्या ठोकळ्यामधून मी यश टी आय रोहिदास चोंदे पाटील बघा आपण या आधीच्या प्रकरणामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते बघितलं त्यानंतर धातू खनिजे आपण बघितली ज्यामध्ये लोह खनिज असेल कोळसा असेल बॉक्साईट असेल या संदर्भातील मुद्दे आपण कव्हर केले आहे मित्रांनो या प्रकरणामध्ये आपलं अधातू खनिजे बघायची आहे म्हणजे अधातू खनिजे कोणते आहे त्यांचा आढळ काय आहे त्यांचा उपयोग कशा स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे की ज्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत बघा इथे जर बघितलं तुम्ही पहिलं खनिज आहे ते म्हणजे अभ्रक ओके अभ्रक उत्पादन निर्यातीमध्ये जर तुम्ही बघितलं तर भारत हा जगामध्ये सर्वप्रथम आहे मित्रांनो म्हणजे जगाच्या साठ टक्के उत्पादन अभ्रकाचे कोठे होत असतील तर ते भारतामध्ये होते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्यानंतर अभ्रकाचा मग उपयोग काय केला जातो जे विद्युत उपकरणं आहे त्यामध्ये विद्युत रोधक म्हणून आपण बघतोय आभ्रकाचा उपयोग होतो हे आयुर्वेदामध्ये औषध म्हणून याचा उपयोग होतो आहे मित्रांनो आभ्रक हा उष्णतेचा सुवाहक तर विजेचा दुर्वाहक आहे यामुळे जी इस्री असते आपण जी कपड्याची इस्री करतो तिला गरम करण्यासाठी आभ्रकाचा उपयोग होतो याच्यातून उष्णता जाते परंतु वीज जात नाही हा मुद्दा लक्षात की आभ्रकाची साठी भारतात जर बघितले मग तर ते आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक एक्केचाळीस टक्के साठे आहेत दोन नंबरला राजस्थानमध्ये आहे बघा हे राजस्थानवर प्रश्न विचारला गेलेला आहे चून कडक आभ्रक जिप्सम वगैरे सर्वाधिक कुठे आहे राजस्थानमध्ये महाराष्ट्रातसुद्धा पंधरा साठे अभ्रकाचे आहेत हे लक्षात राहू द्या आता बिहारमधील गया नावाचा जिल्हा आहे तिथेही थोड्या प्रमाणात अभ्रक सापडते अभ्रकाचे उत्पादन जर बघितले तुम्ही तर आंध्र प्रदेशमध्ये त्र्याण्णव टक्के म्हणजे मित्रांनो अभ्रक म्हटलं की आंध्र प्रदेश हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल दोन नंबरला राजस्थान आहे आता आब्रकाचे प्रकार कोणकोणते कौन आहे मस्को व्हाईट जो पांढरा अभ्रक असतो फ्लोगो पाईट जो पिवळा अब्रक असतो त्यानंतर बायोटाईट हा एक प्रकार आहे आब्रकाचे प्रमुख खरेदीदार देश कोणते आपण सर्वाधिक कोणाला विक्री करतो तर जपान यु एस ए हे दोन देश महत्त्वाचे आहे नंतर युके नॉर्वेसुद्धा आहे पुढचा अधातू आहे मित्रांनो तो म्हणजे जिप्सम सगळ्यात महत्त्वाचं जिप्सम कोणत्या खडकामध्ये आढळते तर ते स्तरित खडकामध्ये आढळते याचा वापर कुठे होतो तर सिमेंट कारखाने आणि रासायनिक खते तयार करण्यासाठी आपण बघतो आहे जिप्समचा वापर होतो जिप्समचे सर्वाधिक साठे कुठे आहे तर राजस्थानमध्ये एक्क्याऐंशी टक्के साठे जम्मू काश्मीरमध्ये चौदा टक्के साठे तामिळनाडू गुजरात हिमाचल प्रदेश पुढे मित्रांनो भारतातील जिप्सम आणि चिनी मातीच्या एकूण साठ्यापैकी सर्वाधिक साठे जर तुम्ही बघितले तर ते राजस्थानमध्ये आहे मित्रांनो जिप्समचे सर्वाधिक उत्पादन हे राजस्थानमध्ये नव्वद टक्के पुढे तामिळनाडू जम्मू काश्मीर गुजरात उत्तराखंड देशातील जिप्सम उत्पादनाचे नव्वद टक्के उत्पादन जर तुम्ही बघितलं जिप्सम म्हटलं की राजस्थान ओके अभ्रक म्हटलं की जसं आंध्र आहे तसं जिप्सम म्हटलं की राजस्थान प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो राजस्थानमध्ये मग कोणते ठिकाणं हे आलेले आहेत बघा हा प्रश्न असंच्या असा, असा विचारला गेला आहे मित्रांनो आपण भाग एक बघा तुम्ही खनिज संपत्तीचा त्यामध्ये मी डिस्कस केलेला आहे प्रश्न जसंच्या तसा बिकानेर जोधपूर जैसलमेर या ठिकाणी नेमके कशाचे साठी आढळतात राजस्थानमधील तर जिप्समचे हे लक्षात राहू द्या इथे चुनखडी वगैरे त्याचेसुद्धा साठे आहेत बिकानेर जोधपूर जैसलमेर हे तीन नावं तुमचे तोंडपाठ असले पाहिजे जिप्समचा जी। वापर काय आहे तर खत निर्मिती आणि भांडी उद्योगामध्ये जिप्समचा वापर होतो आहे ब्याऐंशी टक्के वापर याच्यासाठी तर रंग आणि सिमेंट निर्मितीमध्ये सुद्धा जिप्समचा वापर आहे पुढे आहे सैनदव ज्याला आपण खनिज मीठ म्हणतो आहे खनिज मीठ कुठे सापडतं मित्रांनो हिमाचल प्रदेशातील मंडी हा जिल्हा आणि राजस्थानमधील जे सांबर सरोवर आहे या दोन ठिकाणी खनिज मिठाचं उत्पादन मुख्यतः आहे पुढे आहे चुनखडी चुनखडी सिमेंट उत्पादनामध्ये आपण वापरतो सर्वाधिक पंच्याहत्तर टक्के दुसरं लोह खनिजाच्या शुद्धीकरणामध्ये सोळा टक्के रासायनिक उद्योगामध्ये चार टक्के चुनखडीचा वापर आहे चुनखडी जर बघितली तुम्ही तर कर्नाटक आंध्र राजस्थान गुजरात मेघालयमध्ये साठे आहे उत्पादन जर बघितलं आंध्र तेलंगणामध्ये सर्वाधिक दोन नंबरला राजस्थानमध्ये उत्पादन आहे म्हणजे तुम्हाला आंध्र तेलंगणा आणि राजस्थान चुनखडी मानल्यावर आठवलं पाहिजे हिरे मित्रांनो हिऱ्यावर प्रश्न विचारला गेला हिऱ्याच्या खाणींवर प्रश्न विचारला गेला आहे मध्य प्रदेशातील पन्ना खान तर तुम्हाला तोंडपाट असली पाहिजे पन्ना आणि सतना या ठिकाणी हिरे आहेत आंध्र प्रदेशामधील वज्रकरूर उत्तर प्रदेशामधील मिर्झापूर पन्ना जो आहे मध्य प्रदेशमधील येथील हिरे जगप्रसिद्ध आहेत हे लक्षात ठेवा पुढचा तो आहे मित्रांनो ॲसबेस्टॉस जो की राजस्थानमध्ये चौऱ्याण्णव टक्के उत्पादन त्याचं होतं आहे आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये उत्पादन आहे आणि इथे हा एक प्रश्न बघा एम पी सीने विचारलेला आहे आग्रा येथील जो ताजमहल आहे ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ही बांधण्यासाठी राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातील मक्राना येथील खाणीतील संगमरवर वापरण्यात आला होता मकराना खान हे या ठिकाणी रिकामी जागामध्ये दिलेलं होतं पुढे जर बघितलं तुम्ही तर मध्य प्रदेशामधील जे जबलपूर आहे आणि तेथील जो भेडाघाट आहे तिथे मोठ्या प्रमाणावर संगम रवर ता आहे त्यानंतर राजस्थानमध्ये संगमरवर आणि सोपं स्टोन हे दगड आपण बघतोय बांधकामाचे राजस्थानमधील जे जोधपूर आहे मित्रांनो इथलचा चित्तर पत्थर हा जो वालुकाश्म दगड आहे हा ऐतिहासिक वास्तू आणि महत्त्वाच्या निवासी इमारतींच्या बांधकामासाठी आपण वापरतो आहे चित्तर पत्थर त्यानंतर जोधपूरमधील घाटू पत्थर हा सुद्धा स्थानिक दगड आपण बघतोय बांधकामासाठी वापरला जातो राजस्थानमधील जे बिकानेर आहे येथे लिग्नाईट तर पाली येथे टंगस्टन सापडतं हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पुढे मित्रांनो बुंदेलखंडातील ललितपूर आणि छत्तरपूर प्रदेशामध्ये जर बघितलं तुम्ही तर खत निर्मितीसाठी उपयोग येणारे जे फॉस्फेट आहे हे खनिज या ठिकाणी सापडते आहे गोंडवानं कालीन उच्च प्रतीचा कोळसा आणि पट्टीतास्म खडक हा छोटा नागपूरमधील प्रमुख खनिजाचा प्रकार आहे मित्रांनो खनिज संपत्तीमध्ये छोटा नागपूर हे फारच महत्वाचं ठिकाण आहे पुढे आंध्र प्रदेशामधील कडप्पा खडक इमारती बांधकामासाठी तर कणास्म खडक हा निर्यातीमध्ये अग्रेसर आहे हे लक्षात घ्या पुढे आहे मित्रांनो किरणोत्सर्गी खनिजे युरेनियम आणि थोरियम किरणोत्सर्गी म्हटले की युरेनियम आणि थोरिय थोरियम तुम्हाला आठवलं पाहिजे नेमकं कुठे सापडतं आहे तर केरळ आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर आपण बघतो आहे मोनाझाईट या खनिजामध्ये थोरियम हे अणुऊर्जा उत्पादक खनिज आढळतं आहे झारखंडमधील चौबासा जादूगडा येथे तर हिमाचल प्रदेशामधील प्रदेशामध्ये युरेनियम हे खनिज सापडते आहे हे लक्षात ठेवा आता बघा युरेनियम ज्याला आपण पिंच ब्लेड सुद्धा म्हणतो आहे ज्याचं धातूक आहे हे झारखंडमध्ये मुख्यतः जादूगोडा चौबासा छत्तीसगडमध्ये बोदल मध्य प्रदेशमध्ये थोरियम मोनाझाईट त्रावणकोर केरळमध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू यांच्या किनाऱ्यावर मित्रांनो हे जे मोनाझाईट आहे मोनाझाईटमध्ये थोरिया दहा टक्के तर युरेनिया हा झिरो पॉईंट तीन टक्के असतो युरेनियम हे नाव युरेनस या ग्रंथा ग्रहावरून पडलेलं आहे हे लक्षात राहू द्या पुढे जर्मन केमिस्ट मार्टिन क्लॅप्रो याने पिंच ब्लेडमधून युरेनियमचा शोध लावला हे लक्षात ठेवा पहिली युरेनियमची खाण कुठे आहे मग भारतामध्ये तर ती जादूगळा या ठिकाणी आहे एकोणावीसशे सदुसष्ट मित्रांनो जादूगडा कोणत्या राज्यामध्ये आहे तर झारखंडमध्ये आता एक किलो युरिएनियमपासून मिळणारी ऊर्जा ही पंधराशे टन कोळशापासून मिळणारे ऊर्जे इतकी आहे म्हणजे बघा किती पॉवरफुल असं हे या ठिकाणी खनिज आहे जगामध्ये युरेनियम जर बघितलं तर मी सर्वाधिक ऑस्ट्रेलियाकडून आहे ऑस्ट्रेलियामध्ये साठे याचे आहेत उत्पादन सर्वाधिक कॅनडाकरता आहे आणि युरेनियम ऑक्साईड जे आहे हे येलो केक या नावाने ओळखले जाते पुढचा प्रकार आहे मित्रांनो ऊर्जा प्रधान खनिजे ओके okay. बघा दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू ही अप्राणीज आणि पारंपरिक ऊर्जा खनिज आहे जिच्यापासून ऊर्जा भेटते आहे आपला त्या ऊर्जेचा वापर करून आपण विविध उद्योगधंदे सुरू करतो आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्यावर वारंवार प्रश्न विचारले गेले आहे ते म्हणजे दगडी कोळसा मग दगडी कोळसा कसा तयार होतो बघा जमिनीमध्ये हजारो वर्षापासून जे गाडले गेले वनस्पती आहे याच्यापासून कोळसा बनतो पूर्वी या वनस्पती सूर्यप्रकाशात वाढलेल्या होत्या आणि हा कोळसा गाडलेला सूर्यप्रकाश बर्न राईज बर्न बरीड सनशाईन म्हणून ओळखला जातो हे लक्षात घ्या उच्च प्रतीचा ऊर्जा स्रोत आणि बहुतांश उद्योगामधील कच्चा माल या उपलब्धतेमुळे या कोळशाला आपण म्हणतो आहे खाळे सोने असं आपण म्हणतो ब्लॅक गोल्ड असं कोळशाला आपण म्हणतो जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोळसा उत्पादनामध्ये चीन अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर भारताचा चौथा क्रमांक आहे देशातील सुमारे सदुसष्ट टक्के व्यापारी ऊर्जा दगडी कोळशापासून प्राप्त होते हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे दगडी कोळशाचा वापर हा खते रसायन उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून तर रेल्वेमध्ये इंधन म्हणून केला जातो हे लक्षात ठेवा मित्रांनो दगडी कोळशाचा वापर खते व रसायन उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून केला जातोय तो महत्वाचा मुद्दा आहे दगडी कोळशामध्ये एक नंबरला राज्य कोणतं तर छत्तीसगड त्यानंतर झारखंड ओडिशा मध्य प्रदेश आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला तुम्ही बघितलं देशामध्ये दगडी कोळसा खाणीचे आणि उद्योगांचे राष्ट्रीयकरण झाले तो जो कायदा आहे तो एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे कोळसा खाण राष्ट्रीयकरण कायदा मग देशातील कोळशाची पहिली खाण कोठे आहे तर ती राणीगंज पश्चिम बंगालमध्ये हे आपलं माहीत असलं पाहिजे मित्रांनो दगडी कोळसा दगडी कोळसा म्हटलं की काही महत्त्वाचे राज्य ज्याच्यामध्ये छत्तीसगड झारखंड तर तुम्हाला माहीतच असले पाहिजे छत्तीसगडमधील महत्त्वाचे काही खनिजसंपन्न प्रदेश सरगुजा मोहपनी कोरबा छत्तीसगड पहिला आहे उत्पादनामध्ये एकवीस टक्के उत्पादन साठे सोळा टक्के आहे दगडी कोळसे छत्तीसगडमध्ये पुढे झारखंड याच्यामध्ये बोकारो गिरिधी करणपूर झारिया जे की दामोदर खोऱ्यामध्ये आहे झारखंडमध्ये मित्रांनो वीस टक्के उत्पादन होते आहे अठ्ठावीस टक्के साठे आहे सर्वाधिक साठे झारखंडमध्ये आहे ओडिशामधील तुम्ही बघताय ढेंगणाल संबळपूर सुंदरगड तालचेर तीन नंबरला आहे ओडिशा मध्य प्रदेश शिंगरोली छिंदवाडा पाथरखेडा सोहागपूर आंध्र प्रदेशमध्ये पूर्व गोदावरी पश्चिम गोदावरी जिल्हे हे लक्षात ठेवा तेलंगणामधील सिंगरोनी कोथागुंडम लक्षात ठेवा आणि पुढे आहे महाराष्ट्र मित्रांनो दगडी कोळशामध्येही महाराष्ट्र उत्पादनामध्ये सहावा आहे महाराष्ट्रात कुठे सापडतो दगडी कोळसा तर वर्धे खु पेनचं नक्षत्र नागपूर चंद्रपूर या ठिकाणी दगडी कोळश्याची साठे महाराष्ट्रामध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये राणीगंज या ठिकाणी साठे आहे आपण बघतोय देशातली पहिली जी खाण आहे कोळश्याची ती राणीगंजला स्थापन झाली होती पुढे तामिळनाडूमधील जे नेवेली आहे मित्रांनो इथे उच्च प्रतीचा लेग्नाईट कोळसा आपल्याला आढळतो आणि दामोदर खोरे जे आहे पश्चिम बंगालमधील हे कोळश्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे स्वयंपाकाच्या कोळश्याची ते देशातील प्रमुख केंद्र आहे हे लक्षात घ्या पश्चिम बंगालमधील दामोदर खोरे पश्चिम बंगालमधील पुन्हा बरदवान असेल बीरभूम बांकुरा येथेसुद्धा दगडी कोळसा हे खनिज आढळत आहे दामोदर खोऱ्यातील कोळसा क्षेत्र जर बघितलं तुम्ही राणीगंज झारिया रामगड पूर्व पश्चिम बोकारो हे लक्षात राहू द्या राजस्थानमध्ये बारमेर आहे बिकानेर आहे नागोर आहे या जिल्ह्यामध्ये लिग्नाईट कोळसा आहे राजस्थानमध्ये तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नागपूर आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे ब्युटू मिनस कोळसा जो की दोन नंबरचा प्रकार म्हणून आपण अँबिलिपी असा आपण कोळसेचे प्रकार लक्षात ठेवले बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ज्यावर प्रश्न विचारला गेला आहे जे दगडी कोळसा भारतात सापडतो याचा कार्बनच्या चढत्या क्रमानुसार क्रम लावायचा आहे इथे उलटं आहे बघा पीठ हा जो की चाळीस टक्केपेक्षा कमी कार्बन आहे लेग्नाईट चाळीस ते पंचावन्न टक्के कार्बन ब्युटी मिनस चाळीस ते ऐंशी टक्के कार्बन आणि अँथ्रासाईट ज्याच्यामध्ये ऐंशी ते पंच्याण्णव टक्के कार्बन तुम्हाला उत्तरत्या क्रमांक जर सांगितलं तर ॲम्बिलिपी ओके ॲ म्हणजे अँथ्रासाईट बी म्हणजे ब्युटी मिनस ली म्हणजे लिग्नाईट आणि पी म्हणजे पीठ अशा पद्धतीने हे कोळशाचे प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे खनिज संधारण करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी चार आर रिथिंक संसाधनाच्या वापराबाबत पुनर्विचार तुम्ही केला पाहिजे रिड्यूस कमी वापर केला पाहिजे रिसायकल पुनर्वापर केला पाहिजे रिपेयर त्याच्यापासून तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांची दुरुस्ती करून त्यांना दीर्घकाळ वापरलं पाहिजे हे मुद्दे इथे लक्षात घ्या मित्रांनो पुढे दोन कन्सेप्ट आहे इथे व्हेन्स आणि दुसरं लोड्स भूगर्भामध्ये छोट्या बेगांमध्ये आढळणारे जे खनिज असतात त्यांना आपण व्हेन्स म्हणतो तर मोठ्या प्रमाणावर जे खनिजासाठी असतात त्यांना आपण लोड्स असं म्हणतो हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल पुढचं ऊर्जा साधन आहे ते म्हणजे खनिज तेल ज्याला आपण पेट्रोलियम म्हणतोय पेट्रोलियम हा शब्द मित्रांनो लॅटिन भाषेतील दोन शब्दांपासून बनलेला आहे लॅटिन भाषेमध्ये पेट्रोल म्हणजे रॉक ज्याला आपण खनिज किंवा खडक म्हणतो आणि ओलियम म्हणजे ऑइल म्हणजे पेट्रोलियम म्हणजे खनिज तेल खनिजापासून निघणारे खनिज तेलापासून आपण बघतो आहे विविध उत् उपउत्पादन निघतात पेट्रोल डिझेल केरोसिन बेंझिन वॅसलिन मेन प्लास्टिक लुब्रिकंट्स खनिज तेल व त्याची उत्पादनं जर तुम्ही बघितली तर त्यांना एकत्रितरित्या आपण काळे सोने म्हणतो आहे मग पेट्रोलियममध्ये नेमकं काय असतं पेट्रोलियमचे घटक कोणते तर मित्रांनो त्यामध्ये ते हायड्रोकार्बन्स आहे कार्बन आणि हायड्रोजन जे नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर पुढे आहे वालूकाश्म वा चुनखडक हे खनिज तेलाचे मुख्य उगमस्थान आपण बघतो या ठिकाणी समजले जाते त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर साली मुंबईच्या वायव्येला अरबी समुद्रामध्ये मुंबई हाय येथे खनिज तेलाचा देशातील सर्वात मोठा साठा सापडला मित्रांनो मुंबई हाय तुम्हाला विसरून चालणार नाही एकोणीसशे त्र्याहत्तरची मुंबई हाय अरबी समुद्रातील मोठी तेलविहीर आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून आपण बघतोय मुंबई हाय येथून हे उत्खनन सुरू झाले येथा सागर सम्राट हे हा जो प्लॅटफॉर्म आहे ज्याच्याद्वारे हे खनिज तेल काढले जातं तेही लक्षात राहू द्या मुंबई हा एक क्षेत्रातून जे नळमार्गाने कच्चे तेल नेले जाते ते कुठे साठवले जाते तर ती उरण या ठिकाणी साठवली जाते प्रश्न आलेला आहे अरबी समुद्रामध्ये मुंबई हायच्या दक्षिणेला भसीने येथे खनिज तेलाचे साठे सापडत आहेत ते लक्षात घ्या पुढे जर बघितलं तुम्ही कृष्णा गोदावरी कावेरी नद्यांची खोरी आंदेमान बेटे ही भारतातील खनिज तेल क्षेत्रे आहेत राजस्थानमधील जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यामध्ये पेट्रोलियमचे साठे आढळतात भारतातील पहिली तेलविहीर मित्रांनो दिग्बोई आसाम या ठिकाणी आहे राजस्थानमध्ये आपण बघतोय बारमेर येथे खनिज तेल आढळते आहे एकोणीसशे छप्पनमध्ये तेल व वा नैसर्गिक वायू आयोग ज्याला आपण ओ एन जी सी म्हणतो आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये भारतीय तेल महामंडळ आय ओ सी म्हणतो आहे याची स्थापना आहे हेही लक्षात राहू द्या खनिज तेलामध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे तर आसाम महत्त्वाचं कारण की दिग्बोई हे ठिकाणी ते महत्त्वाचं आहे नहरकटिया रुद्रसागर नोनमती लकवा मोरान हुग रिजान गुजरातमधील खंबा आहेत लक्षात राहू द्या अंकलेश्वर कोयाली कलोल नवगाव ओपलोड ओलपाड आणि महाराष्ट्रामधील मुंबई हाय आणि भसीन मित्रांनो ही महत्त्वाची तेलसमृद्ध असे प्रदेश पुढे नैसर्गिक वायू ज्या ठिकाणी खनिज तेल आहे त्याच ठिकाणी नैसर्गिक वायू सापडते आणि भारतामध्ये प्रचंड असे साठे आहेत सातशे दसलक्ष घनमीटर एवढी प्रचंड साठे नैसर्गिक वायूचे यामध्ये बॉम्बे हा सर्वाधिक साठे या ठिकाणी आहे राजस्थानमधील नागोर बार सिंग सौर गुजरातमधील अंकलेश्वर आणि खंबाच्या आखात आसाम पंजाबमध्ये सुद्धा नैसर्गिक वायूचे साठे आहे काय उपयोग तर घरगुती आणि औद्योगिक इंधन कृत्रिम रबर निर्मिती या ठिकाणी आपण नैसर्गिक वायू वापरत असतो मित्रांनो पुढचा मुद्दा आहे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल शुद्धीकरण प्रकल्प एकूण बावीस प्रकल्प आहे यापैकी सार्वजनिक क्षेत्रात सतरा खाजगी क्षेत्रामध्ये तीन आणि संयुक्त दोन आहेत बघा गोवाहाटी आसाममधील सार्वजनिक प्रकल्प लक्षात ठेवा दिग्बोई आसाम नुमालीगड आसाम, नुमाली आसाम बो बोंगाईगाव आसाम कोयाली गुजरात हल्दिया पश्चिम बंगाल मथुरा उत्तर प्रदेश राज्य महत्त्वाचे आहे मित्रांनो प्रश्न येऊ शकतात पाणीपत हरियाणामध्ये आपल्याला माहीत आहे मुंबईमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम आहे मुंबई भारत पेट्रोलियम विशाखापट्टणम आंध्र प्रदेश कोची केरळ मनाली चेन्नई तामिळनाडू नागपट्टिनम तामिळनाडू मंगळूर कर्नाटक बरोनी बिहार आणि ताटीपाका आंध्र प्रदेश मित्रांनो बिहारमधील जो बरोनी आहे हा जो तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे याला रशिया आणि रोमानिया यांचं सहकार्य लाभलेलं आहे हेही लक्षात ठेवा खाजगी प्रकल्प कुठे आहे जामनगर गुजरातमध्ये शेज जामनगर गुजरातमध्ये आणि वडिनार गुजरातमध्ये संयुक्त प्रकल्प बघितले तर बिना मध्य प्रदेश भारत यांचा संयुक्त प्रकल्प आहे आणि पुढे भटिंडा गुजरातमध्ये सुद्धा गुरु गोविंद सिंग रिफायनरी हा प्रकल्प आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण खनिज संपत्ती त्यामधील अधातू खनिजे आणि ऊर्जा खनिजे या ठिकाणी बघितलेले आहेत मला वाटतं नक्कीच तुम्हाला खूप फायदा याचा होणार आहे यावर सातत्याने प्रश्न आलेले आहेत मित्रांनो ओके okay, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील घंटीचे बटन दावा म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील असेच सगळे व्हिडिओ बघायचे असेल तर खाली प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद